कॅबिनेटची बैठक आज होती. कॅबिनेटच्या बैठकीच्या सुरुवातीला नांदेडची जी घटना घडलेली आहे हॉस्पिटलमधली त्या बाबतीमध्ये आढावा घेतला आणि त्या बाबतीत स्वतः ही घटना राज्य सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे. संबंधितांना ज्या सूचना द्यायच्या होत्या दिल्यात. स्वतः मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि संबंधित सेक्रेटरी संबंधित अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी गेलेले आहेत आणि या बाबतीमध्ये प्राथमिक माहिती घेतली असता हॉस्पिटलमध्ये 127 प्रकारची औषधं त्याचा साठा पूर्ण होता. औषधांची कमतरता नव्हती. उलट त्या ठिकाणी औषध खरेदीसाठी 12 कोटी रुपये त्यालाही मान्यता दिली होती आणि औषधं पूर्णपणे त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पुरेशी औषधं किंबहुना जास्तीचा साठा तिथं होता. लागणारे डॉक्टर स्टाफ त्यांची माहिती घेतली. त्यांची उपलब्धता तिथे पूर्ण होती. झालेली घटना झालेले मृत्यू याची चौकशी होईल आणि चौकशी अंती त्यावर पुढची जी काही कार्यवाही कोणाचा दोष असेल तर नक्की त्याच्यावर कारवाई केली जाईल. परंतु सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे आणि म्हणून काही जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये जे मृत्यू झालेले आहेत यावर मी डिटेलमध्ये इथे बोलू इच्छित नाही. परंतु काही वयोवृद्ध लोक होते त्यांना हार्टचा हृदयाचा त्रास होता. एक रोड ॲक्सिडेंट होता. त्याचबरोबर जी लहान बालकं होती ती प्री टर्म होती आणि वजनाने देखील कमी होती. पण हे सगळं जे काय आहे ते अंतिम चौकशी अंती जो अहवाल येईल त्याच्यावर नंतर अधिकृतपणे आपल्यापर्यंत माहिती दिली जाईल. परंतु एवढंच मी सांगतो की झालेली घटना सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे आणि म्हणूनच मंत्री महोदय आणि सेक्रेटरी आणि अधिकारी स्वतः त्यांना हॉस्पिटलच्या त्या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि एकंदरीत याची चौकशी होईल आणि चौकशीनंतर पुढील कारवाई होईल. त्याचबरोबर कॅबिनेटमध्ये आज 3-4 निर्णय झालेले आहेत. दिवाळीनिमित्त शिधापत्रिका धारकांना आनंदाचं शिधामध्ये पूर्वी साखर रवा डाळ आणि तेल होतं. यावेळेस आणखी त्याच्यामध्ये काही 2 वस्तू मैदा आणि पोहे ॲड केलेले आहेत. हा एक निर्णय आज आपण घेतला आहे. त्याचबरोबर विदर्भ मराठवाड्यातील कृषी पंप जे आहे त्याच्या 20 जोडण्या वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये घेतला आहे. त्याचबरोबर सोयाबीनवरील जो मोजेक एलो मोजेक जो रोग आलेला आहे त्याचा तात्काळ युद्ध पातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना निर्देश दिलेले आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल. त्याचबरोबर इमारतींच्या पुनर्विकासाला रिडेव्हलपमेंटच्या साठी वेग येण्यासाठी एक सदनिका जे काही लोक त्याच्यातून आपली घरं सोडून पुनर्विकासासाठी दुसरीकडे गेलेली असतात परंतु काही लोक त्या ठिकाणी काही छोट्या कमी संख्येच्या प्रमाणात लोक तिथेच राहतात आणि मोठ्या योजनेला पुनर्विकासाच्या योजनेला खीळ बसते. त्यावर देखील आपण निर्णय घेतलेला आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाचा देखील निर्णय आपण घेतला आहे. दरवर्षी 27 विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल आणि एकंदरीत जी काही त्याचबरोबर पीक पाण्याचा देखील आढावा आज घेतला आहे आणि तिकडे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. युद्ध पातळीवर तेही काम होईल. शेतकऱ्यांना
सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभं राहील. सर अजित अजित पवार नव्हते त्यामुळे अजित अजित पवार कॅबिनेटला आज अजित पवार नव्हते त्यामुळे ते नाराज आहेत की हे कारण आहे काय नेमकं तुमच्याशी बोलून आले काय? अजित पवार अजित दादांची तब्येत आज ठीक नाहीये, बरी नाहीये, त्यामुळे ते कॅबिनेटला आले नाहीत. आता तुम्ही त्याचा वेगवेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. बिहारच्या ज्या काही प्रक्रिया सुरू आहेत त्यावर देखील चर्चा झालेली आहे. त्याचे काय रिझल्ट येत आहेत त्यानंतर आपल्या या राज्यात देखील आवश्यकतेप्रमाणे निर्णय घेतला जाईल. नांदेड के विषय पर यासाठी अनिल बाबर सातत्याने, महेश शिंदे सातत्याने मागणी करत होते, पाठपुरावा करत होते. किंबहुना सुमनताई देखील त्याचा पाठपुरावा करत होते. आणि मी संबंधित खात्याचे प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांना मी बोलावलं आणि तात्काळ त्याच्यावर निर्णय घ्यायला सूचना दिल्या आणि त्या प्रकारचा जी आर काढला. त्यामुळे दुष्काळी भागातले सातारा जिल्ह्यातले काही तालुके आहेत त्या तालुक्यातला दुष्काळ संपेल आणि मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली येईल. अतिशय महत्त्वाचा निर्णय देखील सरकारने घेतले. नांदेड की घटना सरकारने गंभीरता से ली हुई है. नांदेड हॉस्पिटल की जो दुर्घटना है सरकार ने गंभीरता से ली हुई है. और सुबह ही मैंने दोनों सेक्रेटरी को बुलाया था, उनसे प्राथमिक जानकारी ली हुई है. अस्पताल में मेडिसिन बिल्कुल पूरी तरह जितना आवश्यक है उतना वहाँ पर था, डॉक्टर और स्टाफ वहाँ पर मौजूद थे. जो घटना हुई है वो दुर्भाग्यपूर्ण है, इसकी जाँच होगी और कार्रवाई हो जाएगी. और सरकार ने इसे गंभीरता से लिए इसलिए क्योंकि वहाँ पर हमारे जो मंत्री है और सेक्रेटरी है वहाँ पर उनको तत्काल वहाँ पर भेजा है. और इसके बाद इसकी पूरी जो आवश्यक जानकारी है वो प्राप्त हो जाएगी और आवश्यक जांच होगी और उसके ऊपर आगे की कार्रवाई होगी. लेकिन सरकार ने ये दुर्घटना जो हुई है ये घटना गंभीरता से ली हुई है. बिहार की तर्ज पर